सो गणपती उत्सव आहे आणि गणपती उत्सवात एक वेगळी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असं म्हणायला हरकत नाही. अक्षर प्रत्येक वेळी नवीन नवीन आणि चांगल्या चांगल्या हिरोईन्स आपल्या सोबत घ्यायच्या ठरवलंयस का तू? हो, जोपर्यंत ते लकीली होत आहे तोपर्यंत ते चांगलंच आहे. तुझं काय पण तू का प्रत्येक वेळी सेकंड ऑप्शन काय? आम्हाला फर्स्ट ऑप्शन कधी पाहायला मिळणार? कदाचित ह्या वेळेला त्याच्यात थोडासा बदल होईल आणि सेकंड ऑप्शन म्हणून मी नाही सामोरी जाणार. फर्स्ट ऑप्शन म्हणून येणार? हो, बहुतेक. बघूया, आता अजून कळलायचं आहे आम्हालाही. म्हणजे पोझिशन फर्स्टची असेल तर कधी चांगलं जाईल ना ते, कुणाला दुसरं पाहिजे. दोघांच्या लुक बद्दल काय सांगाल? काय लुक आहे आज स्पेशल? का ट्रेडिशनल, मग पारंपरिक थीम होती आणि त्याप्रमाणे थोडंफार पारंपरिक पण ॲट द सेम टाइम थोडंसं आपला एक टच असावा अशा हिशोबाने एक मी स्टायलिंग करून घेतलं. हर्षदानी केलं. गिरीजाचं कुठेतरी सिमिलर झालंय, थोडंसं तरी जुळलं गेलेत. गिरीजा तिचं पूर्ण आहे, तिचाही ब्लाऊज असाच आहे. हो हो हो, कोइन्सिडेंटली कोइन्सिडेंट्स आहे. तू काय सांगतो तुझ्या? नेहमीप्रमाणे शालमलीने स्टाईल केलं आहे, त्यामुळे हा कलर कधीच ट्राय केला नव्हता आत्तापर्यंतच्या इव्हेंट्समध्ये. ग्रे मलाही आवडतो, त्यामुळे हा शेड आहे का तुझ्या कॅरेक्टरची? ग्रे ग्रे शेड असते म्हणूनच बहुतेक कास्ट करतो. अच्छा, आणि मी गुलाबी आहे, आय एम अ पॉझिटिव्ह कॅरेक्टर, त्यामुळे मी कायमच ब्राईट कलर्समध्ये असते. सो वी आर रिप्रेझेंटिंग आवर कॅरेक्टर्स. तुझा परफॉर्मन्स आहे, तुझा काही परफॉर्मन्स काही वेगळा? दोघं मिळून काही एकत्र परफॉर्मन्स करणार आहात की नाही? दोघांचा आत्ता तरी नाही आहे, यावर्षी तरी नाही आहे, पण पुढचा इव्हेंट जो असेल तो असेल 100%. कसं पटतंय, कसं कसं लोकांचा काय प्रतिसाद आहे त्यावर आमचं ठरेल. आता किती देवाणघेवाण, किती डब्बे आणून तू त्याला पुरवतेस सेटवर, त्याच्यावर मग त्याला थोडंसं तू वाटेल की हा चांगली आहे हा बाबा. आत्ता नवीन नवीन असल्यामुळे आय थिंक तो चांगलीच म्हणेल. नाही, तो चांगलपणा टिकून राहणार आहे, म्हणजे असा उतरणारा नाही. बघा, नंतर गाठ डायरेक्ट ऋषीशी. ऋषी दोस्त आहे माझा. सगळं सेटिंग आहे, प्रॉपर आम्ही सोय केली आहे, काही टेन्शन नाही, ऑल फ्रेंड्स. सो मला सांग, गणपतीकडे काय यंदा मागणं मागितलं? काही नाही, भरभरून प्रेम दिलंय प्रेक्षकांनी या आधी सुद्धा सगळ्या भूमिकांना आणि ह्यालाही ऑफकोर्स. तर अशी आशा करते की यंदाही आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय, एक छोटीशी आमच्याकडनं तयारी दाखवतोय, तर नक्कीच प्रेक्षक त्याला म्हणजे प्रतिसाद तर देतीलच, प्रेमही देतील अशी आशा करते. फिंगर्स क्रॉस्ड, बघूयात. म्हणजे ऑफकोर्स टीमवर्क आणि सगळी पॉझिटिव्हिटी जर असेल तर 100% वर्क होणार आणि लोकांचा प्रतिसाद हा 100% मिळणार. थँक्यू सो मच गजानन गणपती बाप्पा मोरिया.